प्रतीक आहे, विद्यार्थ्यांचं प्रतीक आहे। आज अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुलींना शिक्षण जे मोफत दिलं जाणार होतं तर ते फक्त मुलींनाच असावं असं आमचं मत नाही। आमचं असं मत आहे की ते मुलांना सुद्धा देण्यात यावं। खरं तर ती योजना जर आज आली मुलींच्या बाबतीतली त्याचं स्वागतच आम्ही करू, पण आमच्या सगळ्यांची मागणी हेही असणार आहे, गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत आणि ज्यांना कुठे ते प्रोफेशनल कोर्सेस करायचे जे त्यांना परवडत नाही, ते सुद्धा या सरकारने या बजेटमध्ये त्यांच्यासाठी एक योजना आणावी अशी विनंती या ठिकाणी बजेटपूर्वी आम्ही सर्वजण करत आहोत। त्याच्याचबरोबर या बजेटमध्ये सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची अपेक्षा आहे की कर्जमाफी व्हावी, रेग्युलर आणि नॉन रेग्युलर। त्याच्याचबरोबर परीक्षा फी म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षेला 1000 रुपये लावले जातात, कुठेतरी सरकार संवेदनशील झालं पाहिजे आणि राजस्थानच्या धर्तीवर 600 रुपयात जेवढ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत अशा पद्धतीने एखादी योजना या सरकारने तिथं आणली पाहिजे असं आमचं मत आहे। एमपीएससीला मोठा निधी देऊन सर्व परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात त्यासाठी काहीतरी या बजेटमध्ये घोषणा व्हावी। सारथी बार्टी महाज्योती आणि सर्व जे असे महामंडळ आहेत नाही तर ज्या संस्था आहेत ज्याच्यातून सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना त्या ठिकाणी मदत केली जाते, ज्याला बजेट हे 200 कोटीच्या आसपास असतं, ते बजेट 700 कोटी प्रति संस्था त्या ठिकाणी घेऊन जाऊन कुठेतरी स्कॉलरशिप्स आणि ह्याच्यामध्ये वाढ ही सरकारली करावी अशी आमची मागणी आहे। आणि जी महामंडळ ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील असेल, अण्णाभाऊ साठे असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, विविध जी काही महामंडळ सरकारली जाहीर केली ती फक्त दुर्दैवाने जाहीरच झाली, त्याला कुठलाही निधी त्या ठिकाणी दिला गेला नव्हता, 5 कोटी निधी दिला, मनुष्यबळ नव्हतं, तर प्रत्येकी 250 ते 300 कोटी रुपये सरकारली या महामंडळामध्ये द्यावं आणि त्याच्यातून तिथं असणाऱ्या लाभार्थींना मदत व्हावी असं आम्ही मागणी करतोय। आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असेल, तसंच जे आरोग्य विभागामध्ये काम करणारे सर्व लोक आहेत त्यांना तिथं मदत पगाराच्या बाबतीत आणि वेगळी योजना तिथं आणली गेली पाहिजे। आणि चोंडी हे जे गाव आहे जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला तर तिथे खूप मोठा निधी हा विकासासाठी देण्यात यावा असे विविध मागण्या आम्ही करणार आहोत। पण त्या मागण्या फक्त नाहीतर जे बजेटमध्ये सादर केलं जाईल फक्त बातमी व्हावी, नाहीतर हे विधानसभेचं इलेक्शन कसं तरी व्हावं यासाठी न होता खऱ्या अर्थाने ते लागू केलं पाहिजे, लगेच निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी असेल। आणि काल जो मी घोटाळा त्या ठिकाणी सांगितला होता त्यातलं कुठलंही काम या बजेटमध्ये अर्थमंत्री महोदयांनी सादर करू नये अशी विनंती या ठिकाणी मी करतो। आणि त्याहीपेक्षा की या दोघांच्या वादाचा परिणाम जी मुलींसाठी जी योजना येणार आहे त्यावर पडू शकतो, कारण परवाच्या कॅबिनेटमध्ये ही जी योजना आहे ही आर्थिक भूर्दंड टाकणारी योजना आहे, त्यामुळे ती घेऊ नये असं अर्थखात्यांनी सांगितल्याचं कळतंय, त्यामुळे आज ती योजना समाविष्ट होणार नाही अशी माहिती मिळते। याच्यामध्ये दोन विषय आहेत, आत्ता मुद्दा जो तुम्ही मांडला तो जयंत पाटील साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये जे शाब्दिक नाही तर ट्विटर वॉर त्या ठिकाणी झालं, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब बोलतायत की आपण आधी दरदोई उत्पन्नाच्या बाबतीत या देशामध्ये जरा बऱ्या क्रमांकावर होतो आणि भाजप आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपला एक क्रमांक हा खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेलेला आहे। मी एवढंच म्हणेल की जयंत पाटील साहेब बोलतात ते खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते खोटं आहे। त्याचं मुख्य कारण गेल्या वेळेस आपण 5व्या नंबरला होतो आणि आता आपण 6व्या नंबरला आलेलो आहे, त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहेत तर खऱ्या अर्थाने संभ्रम खोटं बोलून जर कोण निर्माण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्याच्याचबरोबर कालचा जो इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपलं जे राज्य ते 7.5% त्या ठिकाणी वाढेल असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे ग्रोथ रेट। आता 7.5% आपण जर वाढायचा विचार केला तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी बद्दल आपण सगळेच बोलतो, हे सरकार आयुधन आहे ते सरकार, मग ह्याच्याप्रमाणे आपण गेलो तर 20 वर्ष आपण 1 ट्रिलियन कधीच होऊ शकत नाही। आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायची असेल तर आज भाषणामध्ये नक्कीच अर्थमंत्री बोलतील नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील, तर आपल्याला कमीत कमी
14 ते 15% वार्षिक त्या ठिकाणी ग्रोथ रेट असण्याची जरूरत आहे। त्याच्याबरोबर आपण दुर्दैवाची गोष्ट अजून आहे, एक्सपोर्टच्या बाबतीत आपण नेहमी अव्वल त्या ठिकाणी असायचो। यंदा जो रिपोर्ट त्या ठिकाणी आपण बघितला, गुजरात नंतर आपण येतो, म्हणजे 2 नंबरला येतो आणि आपल्यात आणि गुजरात मध्ये जो फरक आहे तो डबल फरक आहे। म्हणजे कुठेतरी भाजप या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर गुजरातची नक्कीच ताकद ही महाराष्ट्रापेक्षा दुर्दैवाने वाढलेली आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे हे सगळे मुद्दे खरं तर काल जे सादर झाले ते अतिशय भीतीदायक आहे आणि आपल्याला कुठेतरी टेन्शन देणारा आहे, कारण का आपलं लोन वाढतंय सरकारचं, आपल्या राज्यावरचं लोन वाढतंय, पण दरदोई उत्पन्न म्हणजे सामान्य लोकांच्या हातामध्ये जो पैसा येतोय त्याच्यामध्ये कुठेही वाढ होताना दिसत नाही आणि हे अतिशय घातक आहे। म्हणजे श्रीमंताला फरक पडणार नाही पण सामान्य लोकांना नक्कीच फरक पडेल। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची जरूरत आहे। राज्य शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट ईडीने नाकारलेला आहे, त्याला विरोध दर्शवलेला आहे, आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बघा, त्या क्लोजर रिपोर्टमध्ये माझ्या विषयाच्या बाबतीत सुद्धा क्लोजर रिपोर्ट आहे, त्यामुळे आता तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जाईल नाही जाईल हे आपल्याला बघावं लागेल। मी स्वतः ईडीशी आता चर्चा करत आहे, त्यांच्या अपिलेट ट्रिब्युनल यांच्याशी तिथं आमचं जे काही वादविवाद त्या ठिकाणी चालू आहे ते आमचं चालू आहे, त्यामुळे आम्ही वेगळ्या प्रक्रियेमध्ये गेलेलो आहोत, दादा त्या प्रक्रियेमध्ये अजून आलेले नाहीत। आता हा क्लोजर रिपोर्ट ईडीने त्या ठिकाणी नाकारला असेल तर त्याबाबतीत पुढे जाऊन काय करायचं हे ईडी आणि केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि सत्तेत असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील। पण राहिला प्रश्न माझा, मी ईडीच्या बरोबर माझ्या न्यायासाठी त्या ठिकाणी लढत आहे आणि मी सत्याची बाजू असल्यामुळे मला त्या बाबतीत कुठेही भीती वाटत नाही। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडेवारी आले, जानेवारी ते एप्रिल पर्यंत 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याचा जर सरासरी काढायला गेलं तर दर दिवसाला 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिलं भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या राज्यामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही। पण जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघितलं तर दर दिवशी 7 ते 8 आत्महत्या या शेतकऱ्याच्या तिथं होत आहे आणि युवांच्या आत्महत्याबद्दल कुणी बोलत नाही। आज जर आपण बघितलं तर कमीत कमी 5 आत्महत्या युवांच्या या महाराष्ट्रामध्ये दररोज त्या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे अतिशय घातक आहे। त्यामुळे हे नेते मंडळी भाषण करण्यासाठी खूप काय बोलून जातात पण खऱ्या अर्थाने आत्महत्या कमी झाल्या पाहिजे त्यासाठी कुठेही काय होत नाही। आता खतं मिळत नाहीत शेतकऱ्याला, आज बियाणं खोट्या क्वालिटीचं मिळतंय नाहीतर खराब क्वालिटीचं तिथं मिळतं, त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही। पण खतं एका बाजूला शेतकऱ्याला कमी मिळत आहेत पण ड्रग्सच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये तुटवडा कुठंच नाही, मुबलक ड्रग्स तिथं मिळते। त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते दुर्दैवाने या सरकारने ज्या पद्धतीने हे शासन चालवलं त्यामुळे गुंडांना कुठेही भीती वाटत नाही आणि ज्या शाश्वत सुविधा या शेतकऱ्याला कष्टकऱ्यांना युवांना मिळायला पाहिजे त्या तिथं मिळत नाही। त्यामुळे कुठेतरी या आत्महत्या जर कमी करायचे असेल तर एका माजी अधिकाऱ्यांनी एक अहवाल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी मांडला होता, त्याच्यावर थोडीफार चर्चा झाली, आम्ही सातत्याने म्हणतोय त्याच्या अजून खोलात जाऊन चर्चा करण्यासाठी अहवालामध्ये असं सांगितलं की त्यावेळेस म्हणजे वर्षापूर्वी, आता कदाचित ते प्रमाण वाढलं असेल तर 3 ते 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतात आणि तो फक्त मराठवाड्याचा रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये आपण विदर्भ जर घेतलं तो आकडा 10 लाखाच्या आसपास जाईल। त्यामुळे कुठेतरी या सरकारने सिरियस होण्याची जरूरत आहे। राज्य सहकारी बँकेवर विजय वडेट्टीवार असं म्हटले की पहिल ज्याला कामाचा नसतो त्यावेळेला त्याला कसायकडे दिलं जातं, अजित पवारांना बैलाची उपमा दिलेली आहे। आता ते विरोधी पक्ष नेत्यांचं ते स्टेटमेंट आहे, बैल कोण काय कोण हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण तिथं कुठे ना कुठेतरी संघर्ष हा करावा लागतोय। आम्ही तो संघर्ष ईडी आणि त्या प्रकरणाबाबतीत करत आहे आणि जो दादांचा आहे विषय तो वेगळा आहे, आता ते सत्तेत आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी दादांवर नाही तर बीजेपीवर जी टीका केली, कुठेतरी अजितदादांची ताकद जी भाजपली कमी केली गेली तर त्याच्या बाबतीतच विजयभाऊ तिथं बोलले असतील की आता अजितदादांचा उपयोग भाजपला न राहिल्यामुळे कसं तरी दादांना अडकवत जायचं असा कदाचित विजयभाऊंचा हेतू असावा। अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर
हे बघा, लोकसभेमध्ये सुद्धा सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांना असं वाटत होतं की जो काय निधी आपण आमदारांना दिलेला आहे, नाही तर त्या बाबतीतली घोषणा केलेली आहे, त्या निधीकडे बघून सामान्य लोक लोकशाही बाजूला ठेवून दडपशाही स्वीकारत महायुतीला निवडून देतील असं केंद्रातल्या नेत्यांनाही वाटलं, राज्यांना नेत्यातलं वाटलं. पण इथं असणाऱ्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने त्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि फक्त पैसाच सगळं असतं असं नाही, विकासच सगळं असतं असं नाही, विचार पण तितकेच महत्वाचे असतात हे कुठेतरी या इलेक्शनमधून दाखवून दिलं. त्यामुळे विधानसभेमध्ये आम्हाला वाटतंय की आम्ही विरोधात असल्यामुळे आम्हाला कदाचित सरकारकडनं निधी दिला गेला जाणार नाही आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार. पण हे किती काय असलं तरी हा निधी आज दिल्यानंतर त्याचं काम होण्यासाठी, त्याचा बजेट अलोकेशन होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीचंच सरकार या राज्यामध्ये तिथं होणार आहे. दुर्दैव असं महायुतीतल्या नेत्यांनी द्वेषाचं राजकारण केलेलं आहे, विकासाच्या बाबतीत दुजाभाव तिथं केलेला आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हा या राज्यामध्ये येईल त्यावेळेस तिथं आम्ही जेव्हा सत्तेत असू आम्ही काय करायचं त्या त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ. पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्राची जनता ही स्वीकारेल. विकास निधी किती दिला याच्यापेक्षा विचार कोणी टिकवले हे या जनतेला जास्त महत्वाचं आहे. आता आयएफसी सेंटर जे मुंबईसाठी अतिशय महत्वाचं होतं, कारण मुंबईमध्ये पूर्वीपासून हे फायनान्शियल सेंटर हे मानलं जातं. इथं इकोसिस्टम फायनान्शियल लेवलची त्या ठिकाणी आहे. 2015 तुम्ही 2012 तुम्ही जर बघितलं तर इथं एक आयएफसी सेंटर आपल्या मुंबईसाठी मंजूर झालं होतं काँग्रेसच्या काळामध्ये. पण जेव्हा भाजप सत्तेत आलं हे सेंटर हे जेटली साहेबांनी मोदी साहेबांच्या सांगण्यावर हे गुजरातला घेऊन गेले गिफ्ट सिटीमध्ये. आणि त्याच्यामुळे इथं 2,00,000 युवांच्या नोकरीला अडचण आली. आणि मग तिथं जर तुम्ही बघितलं तर बँका आता तिथं मोठ्या प्रमाणात गेल्या. गुजरातला तिथं बँका आणण्यासाठी, गुजरातमध्ये दारूबंदी आहे पण गिफ्ट सिटीमध्ये दारू त्या ठिकाणी मिळते, म्हणजे खूप मोठे बदल करून सुद्धा लोक तिथं जात नाही. तर तुम्ही जे म्हणत आहात की फायनान्शियल सेंटर मुंबई आहेच आणि ती राहणारच आहे, पण मोठ्या बऱ्याच वेळेस भाजपच्या नेत्यांनी गुजरातला महत्व देण्यासाठी मुंबईचं महत्व कुठेतरी कमी केलं गेलं. आणि 14 आजपर्यंत जर बघितलं तर मुंबई आणि महाराष्ट्राचं आर्थिक कुठेतरी जी वाढ होत होती ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि दुसऱ्या राज्याची खास करून गुजरातची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपण सर्वजण बघू शकतो. सरकार कुठलंही धोरण करण्या अगोदर जे लाभार्थी आहेत ज्यांच्यासाठी ती योजना केली जाते त्यांना विश्वासात घेण्याची जरूरत आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये किती फी असणार आहे, खर्च तिथं किती वाढलेले आहेत याचा अभ्यास न करता काही निर्णय या राज्य सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये मुलांना विश्वासात घेऊन जे काय योग्य असे बदल करायचे आहेत ते नक्कीच या सरकारने त्या बाबतीत केले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आपण जर हक्कभंगाची नोटीस आम्ही गेल्या वेळेस तिथं दिलेली त्या बाबतीत काय होत आहे याचा अंदाज आम्ही त्या ठिकाणी घेऊच. गव्हर्नर साहेबांना सुद्धा मी भेटलो. गव्हर्नर साहेबांना का भेटलो, जेव्हा राज्य सरकार आणि तिथं असणारे जे मंत्री आहेत जे संविधानिक पदावर आहेत आश्वासन देऊन सुद्धा ते सुद्धा विधानसभेत आश्वासन देऊन एखादं काम करत नसेल तर शेवटी आम्हाला एकच पर्याय राहतो ते म्हणजे गव्हर्नर. गव्हर्नर साहेबांना 5-6 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलेलं आहे एमआयडीसीच्या बाबतीत, त्या बाबतीत काय होते हे आपल्याला बघावं लागेल. पण नंतरच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक एमआयडीसी मंजूर झाली असं कळतंय, पण त्याचे सगळे गट जर बघितले त्या गटाचा अभ्यास केला तर ती एमआयडीसी ही फॉरेस्ट क्षेत्रावर तिथं मंजूर झालेली आहे, म्हणजे त्याचा अर्थ ती कधीच होणार नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो आहे आणि कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, गव्हर्नरवर विश्वास आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये काय होते हे बघून आहे. तर 4 महिने थांबावं लागेल आणि 4 महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार जेव्हा येईल तेव्हा दीर्घकालीन विचार करणारा विजनरी एखादा
व्यक्ती जर त्या इंडस्ट्री पदावर आला तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहली माझ्या मतदारसंघातली एमआयडीसी ही आम्ही करून घेऊन फक्त मतदारसंघातली नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास हा वंचित झालाय नाही तर खुंचित खुटलेला आहे तिथं एमआयडीसी आपल्याला कशी देता येईल याचा विचार आम्ही करू. थँक्यू.